नमस्कार, मी हेमंत देसाई, हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. विधानसभा निवडणुकांची रंगत दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या, त्यानंतर धावपळ सुरू झाली, बैठकामधून बैठका सुरू झाल्या आणि आज महायुतीने पत्रकार परिषद घेऊन रिपोर्ट कार्ड सादर केलं. रिपोर्ट कार्ड सादर करणारे आम्ही पहिलेच आहोत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावा केला. यापूर्वी गेल्या 60 पेक्षा अधिक वर्षात कोणीही रिपोर्ट कार्ड सादर केलं नाही हा त्यांचा दावा आहे. प्रत्यक्षामध्ये लेखी रिपोर्ट कार्ड सादर केलं नसलं तरी पत्रकार परिषदांमधून आम्ही काय केलं आहे हे अनेकांनी सांगितलेलं आहे, पण मुख्यमंत्र्यांना म्हणायचं असतं नेहमी की आम्हीच पहिल्यांदा सगळं केलेलं आहे, यापूर्वी कोणी काहीही केलं नाही असा त्यांचा दावा असतो. पण आज आपल्याला बोलायचं आहे ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याच्याबद्दल. याचं कारण असं आहे की आज एकनाथ शिंदे हसत असं म्हणाले की मुख्यमंत्रीपदाचे डोहळे काही आम्हाला लागलेले नाही आहेत. कोणीतरी प्रश्न विचारला असेल की तुमचा मुख्यमंत्री कोण म्हणून, तेव्हा ते असं म्हणाले की आमच्यापैकी कोणालाही डोहाळे लागलेले नाही आहेत मुख्यमंत्रीपदाचे. आता मी तुम्हाला सांगतो की डोहाळे कमळाबाईला तर लागलेलेच आहेत, कारण सगळ्यात जास्त जागा जिंकून आल्या. बघा, 2014 122, 2019 105, 106 एवढ्या जागा मिळून सुद्धा मुख्यमंत्रीपद काही मिळालं नाही. देवेंद्र फडणवीस 2019 फक्त 3-4 दिवस मुख्यमंत्री झाले आणि मग ते विरोधी पक्षनेता झाले. विरोधी पक्षनेता झाल्यानंतर चढफडत बसले, सत्तेविना त्यांना काही सहन होत नव्हतं. ज्या राज्यावरती 5 वर्ष आपण हुकूमत गाजवली, ज्या युती सरकारमध्ये शिवसेना असून त्यांना आपण काहीही किंमत दिली नाही, पक्षातल्या कोणालाही काही किंमत देतात, सगळे अधिकार स्वतःकडे ठेवले आणि मीच सगळं काही केलं असा आव आणून असे दावे केले. भारतीय जनता पक्षामध्ये अशा प्रकारचं व्यक्तिस्तोम हे नव्हतं पूर्वी, पण ते देवेंद्र फडणवीस यांच्या काळात सुरू झालं. आणि मग मी पुन्हा येईन असा त्यांनी गजर केल्यानंतर तुम्ही पुन्हा येताच कामा नये अशी व्यवस्था एकूण महाराष्ट्राच्या राजकारणाच्या एकूण जे कोणी मोहरे होते त्यांच्या चालींमुळे झाली. ते पुन्हा येऊ शकले नाही, 4 दिवस आले आणि मग ते सरकार कोसळलं. मग महाविकास आघाडीचं सरकार आलं, त्यानंतर त्या महाविकास आघाडी सरकारला आपण कधी पाडतोय आणि कधी सत्ता बळकावतोय, आणि हे पुन्हा महाराष्ट्राच्या हितासाठी आपण सरकार जी पाडतो खोके देऊन ती महाराष्ट्राच्या हितासाठी, असा भाजपचा दावा असतो. त्याप्रमाणे एकनाथ शिंदे सरकार आलं आणि देवेंद्र फडणवीस आपल्याला आठवत असेल की सांगत होते की मी काही या सरकारमध्ये जाणार नाही आहे, देवेंद्र एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होत आहेत आणि मी बाहेर राहून मार्गदर्शन करीन. पण अशा प्रकारे एखाद्या महागुरूप्रमाणे त्यांना किती स्थान मिळवायचं असेल की आपल्या हाताखाली सगळे आहेत, तरी दिल्लीच्या श्रेष्ठींनी सांगितलं की तुम्हाला एकनाथ शिंदेंच्या हाताखाली काम करावं. आणि त्यावेळी हा जेव्हा आदेश आला तेव्हा देवेंद्र यांच्या जवळचे जे लोक होते सगळे, मग गिरीश महाजन यांच्यापासून अनेक जण त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं, सद्गतीत झाले. पण देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंना आपल्याला आठवत असेल मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीमध्ये बसव. आता ते बसवल्यानंतर सुद्धा देवेंद्रन हे म्हणत होते की मी काही या मंत्रिमंडळात जाणार नाही, त्यांना काम करायला लागलं. तरी देखील देवेंद्र यांनी ज्यांना उपकृत केलेलं आहे असे लोक म्हणायला लागले की आमचा मुख्यमंत्री देवेंद्रच आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी असं स्वतंत्रपणे असं म्हणाले होते, भाजपच्या मनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे. तेव्हा हे त्यांचं उद्गार 22 एप्रिल 2023 आणि ते म्हणाले की आजच्या घडीला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, आजच्या घडीला आहेत, उद्याचं काही सांगता येणार नाही असं त्यांना म्हणायचं होतं. विखे पाटला नंतर ते असं म्हणाल्यानंतर संतोष बांगर म्हणाले की आत्ता काय उद्यासुद्धा म्हणजे 2024 विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री असते. शहाजीबाबू पाटील हे म्हणाले की विधानसभेमध्ये अलीकडचं त्यांचं उद्गार आहे जे शिंदेसेनेचं आहे, काय झाडी काय डोंगरवाले शहाजीबापू पाटील. ते म्हणाले की विधानसभेत मुख्यमंत्री पदाचा चेहरा महाराष्ट्रच ठरवेल, पण महाराष्ट्राला माहिती आहे कोण मुख्यमंत्री कोणाला मुख्यमंत्री करायचं, म्हणजे ते एकनाथ शिंदे हेच सगळ्यात योग्य आहेत त्यासाठी असं सांगत होते. मग हीच इच्छा भरत गोगावलेंची होती. आणि शिवाय संजय शिरसाट यांनीसुद्धा अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं. त्यांचं असं म्हणणं होतं की शिंदेच राहणार या पदावरती असं ते म्हणाले. म्हणजे कोण? संजय शिरसाट. शिंदे हा फकीर माणूस आहे, पण महाराष्ट्राला शिंदेंचा चेहरा हवा आहे मुख्यमंत्रीपदासाठी असं शिरसाट म्हणाले. केव्हा म्हणाले? कारण शिंदेंनी मन मोठं करावं असं बावनकुळे म्हणाले, जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष. सरकार CM नावाने चालतं हे कबूल आहे, पण त्यांनी मन मोठं करावं, म्हणजे कमी जागा मागाव्यात, त्यांनी त्याग करावा असं बावनकुळे म्हणाले. तेव्हा मग संजय शिरसाटपासून अनेक जण हे कोणावर तुटून पडले? बावनकुळेंवरती तुटून पडले. आणि मग आज पत्रकार परिषद झाली. पत्रकार परिषदेमध्ये लोकांनी विचारलं की तुमचा कोण आहे उमेदवार? तेव्हा फडणवीस म्हणाले की अरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री इथे आहेतच ना, म्हणजे ते इथे आहेत. पण माझं असं आवाहन आहे शरद पवारांना की त्यांनी आपला उमेदवार मुख्यमंत्री पदाचा जाहीर करावा, म्हणजे त्यांनी जाहीर करावा. आता मी माझं असं म्हणणं आहे की आज सरकार कोणाचं आहे? महायुतीचं आहे. महायुती काय म्हणते की आमचं सरकार येणार आहे पुन्हा, महाविकास आघाडीचं बोऱ्या वाजणार आहे. मग त्यांचा जर बोऱ्या वाजणार आहे, त्यांची वाट लागणार आहे ना, तर मग तुम्ही तुमचा उमेदवार सांगा ना. म्हणजे जर तुम्हाला असं वाटत असेल की एकनाथ शिंदेच आमचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आहेत, तुम्ही तर म्हणता की शिंदेनी अमुक तर केलं तमुक केलं, आणि शिंदे आणि त्यांचे समर्थक तर म्हणत आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल, तरुणांसाठी स्टायपेंडची योजना असेल, वृद्धांना तीर्थाटन फुकट तीर्थक्षेत्राचा प्रवास घडवणं असेल, तरुण मुलींना फुकट उच्च शिक्षण असेल, हे सगळं शिंदेंनीच आणलेलं आहे. असे ढोल शिंदेसेनेचे लोक पिटत असतात, आणि म्हणून तेच या पदासाठी योग्य असतात. त्यांचा नाव असतो, त्यांचे समर्थक तर वारंवार म्हणत असतात, आणि जेव्हा यांच्यावरनं काही ठिणगी पडते तेव्हा शिंदेसेनेचे लोक ॲग्रेसिव्ह असतात. दुसरी गोष्ट अशी, ही म्हणजे शिंदेसेनेची गोष्ट, पण एकनाथ शिंदे म्हणाले की आमच्यामध्ये काही मतभेद नाही आहेत, आणि आम्हाला काही मुख्यमंत्री पदाचे डोहाळे लागले नाही आहेत. म्हणजे त्यांना म्हणायचं होतं की डोहाळे लागलेले ते मुख्यमंत्री पदाचे ते महाविकास आघाडीला, महाविकास आघाडीला लागले आहेत असं ते म्हणाले तेव्हा, आणि आम्हाला लागले नाही असं म्हणाले तेव्हा. त्यांच्या लक्षात नाही का की त्यांचे शिंदेसेनेचे अनेक नेते, मी तुम्हाला सांगितलं संजय शिरसाट भरत गोगावले अनेकांनी अशी वक्तव्य केलेली आहे की एकनाथ शिंदे हेच भावी मुख्यमंत्री आहेत. बॅनर्स लागलेले आहेत त्यांचे, पोस्टर्स लागलेले आहेत, आणि त्यांची तर 1.5-2 वर्षापूर्वी एक जाहिरात जी होती त्यामध्ये तर केंद्रात मोदी आणि राज्यात शिंदे अशी जाहिरात होती. म्हणजे शिंदे सगळं करताय, शिंदेंच्याच नेतृत्वाखाली आणि शिंदेंच्याचमुळे महाराष्ट्राचं जे काय कल्याण होतं ते त्यांच्यामुळे, महायुतीचं नेते ते आहेत त्यामुळे तेच सगळं करतायत असा त्यांचा दावा आहे, आणि तेच पुन्हा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. राधाकृष्ण विखे पाटलांपासून बावनकुळेंपर्यंत अनेकांनी सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री पदाचं लायक हे देवेंद्रजीच आणि ते व्हावेत असं आम्हाला वाटतंच आहे, आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ही भावना वारंवार व्यक्त केली जाते. मध्यंतरी देवेंद्रजींनीच एक व्हिडिओ कर्नाटकच्या निवडणुकांना जाऊन आले प्रचारासाठी, आणि मग
येत असताना कुठेतरी ते म्हणाले की मी पुन्हा येईन. तो व्हिडिओ व्हायरल केला गेला. मी पुन्हा येईन असं ते म्हणाले. तेव्हा मग त्यांनी सांगितलं की हा काहीतरी जुना व्हिडिओ होता आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी पुन्हा येईन म्हणजे मी पुन्हा मुख्यमंत्री होईन असं मला म्हणायचं नव्हतं. पण तो व्हिडिओ व्हायरल केला गेला भाजपच्या सोशल मीडिया टीमच्या माध्यमातून. म्हणजे शिंदेंना हाकलून घालून आपला मुख्यमंत्री असावा असं भाजपच्या नेत्यांना वाटत होतं आणि वाटतंय. आता तिसरी गोष्ट म्हणजे अमोल मिटकरी असं म्हणाले होते जे अजितदादा पवारांचे हनुमान आहेत. ते असं म्हणाले गणपतीच्या वेळी की पुढच्या गणपतीत दादाच मुख्यमंत्री असतील. शिवाय दादांच्या हस्ते शासकीय पूजा होईल विठ्ठलाची असं ते ठामपणे म्हणाले. अनेक ठिकाणी बॅनर्स लागले. स्वतः अजितदादा 2-3 चॅनलच्या प्रकट मुलाखतीत म्हणाले होते की मला मुख्यमंत्री पद व्हायला मुख्यमंत्री व्हायला आवडेल. आता मी बऱ्याच वेळा उपमुख्यमंत्री झालो आहे आणि केव्हा व्हायला आवडेल लगेच व्हायला आवडेल म्हणे ते म्हणाले. बघ त्यांना सुद्धा कसं आहे त्यांना स्वतःसाठी काही नको आहे. त्यांना महाराष्ट्राच्या विकासासाठी देशाच्या भल्यासाठी गोरगरिबांचं हित साधण्यासाठी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी हे व्हायचं. हे सगळेजण देशाच्या कल्याणासाठी अक्षरशः झटत आहेत. एकनाथ शिंदे हे तर फकीर आहेत असं आज संजय शिरसाट आज काल केव्हा ते म्हणाले. एकनाथ शिंदे ज्यांच्याकडे किती संपत्ती आहे मला माहिती आहे पण लोक म्हणतात की अफाट संपत्तीचे मालक आहेत. पण ही संपत्ती ही देशासाठी ते कदाचित वाटून टाकतील. फकीरी वृत्तीचे फकीराकडे काही पैसा असतो का? मग यांच्याकडे कसा पैसा एवढा आहे? बघ हे इतके आपल्या चेल्या चपाट्यांना पैसे वाटतात देना बँकेत असं म्हणतात. हे पैसे आले कुठून त्यांच्याकडे? पण संजय शिरसाट म्हणतात फकीर आहेत ते. आता काय म्हणायचं याच्याबद्दल? काय बोलणार काय याच्याबद्दल? म्हणजे आता देवेंद्रजी म्हणत आहेत की मुख्यमंत्री पदाचा उमेदवार तुम्ही जाहीर करा. तुम्ही करा ना जाहीर. तुमचा कोण आहे मुख्यमंत्री आणि तुम्ही जाहीर करत नाही आहात. आणि म्हणजेच तुम्हाला जसं उद्धव ठाकरेंना फसवलं, 2.5 वर्ष आम्ही आश्वासन दिलंच नव्हतं मुख्यमंत्री पदाचं 2.5 वर्ष असं अमित शहा म्हणाले. मग फडणवीस म्हणाले. आधी फडणवीस म्हणत होते की अमित शहा आणि उद्धवजींची काय चर्चा झाली मला माहीत नाही, मी बाहेर बसलो. मग ते म्हणायला लागले नाही असं बोललेलेच नव्हते ते अमित शहा म्हणून. मग तुम्ही नव्हता तसं आधी सांगत होता मग तुम्हाला काय माहिती? पण फडणवीस असं म्हणायला लागले की उद्धवजींना असं आश्वासन दिलं होतं हे असं दिलेलंच नव्हतं. मग मग देवेंद्र म्हणायला लागले. मग बाकीचे सगळेजण अगदी आशिष शेलारपासून नितेश राणे हे सगळे बडबडायला लागले. तसं म्हणजे बघा की उद्धव ठाकरेंना त्या तोंडाला पानं पुसण्याचा त्यांची फसवणूक करण्याचा डाव त्यांच्या लक्षात आल्या होती. ते स्वाभिमानी असल्यामुळे त्यांनी लात मारली भाजपला आणि मग काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर त्यांनी आघाडी केली. मग त्यांनी विचारांशी प्रतारणा केली, हिंदुत्वाशी प्रतारणा केली, असा प्रचार सुरू झाला. आता ते हे म्हणायला लागलेत की 2.5 वर्ष हे महाविकास आघाडीचं सरकार आणखीन पुढे चाललं असतं तर महाराष्ट्र अंधारयुगात गेलं असतं. म्हणजे 2.5 वर्षात महाविकास आघाडीच्या काळामध्ये कोणाची काहीच नाराजी नव्हती. लोकांनी असं काही कुठल्या निवडणुकीत मतदान केलं आणि त्यामुळे महाविकास आघाडी ही पूर्ण लोकप्रिय नाही आहे, तिच्यावरती लोकांचा राग आहे असं काही कुठली निवडणूकच झाली नाही. त्यानंतर झाली ते लोकसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीवरचं लोकांचं प्रेमच दिसून आलं. याचा अर्थ असा आहे की तो विजय जसा म्हणजे राहुल गांधी क्लेम करू शकतात लोकसभा निवडणुकीत, त्यांची कॉन्ट्रिब्युशन आहे काँग्रेसच्या नेत्यांची, शरद पवारांची पण उद्धव ठाकरेंची सुद्धा आहे ना. कारण महाविकास आघाडीने केलेलं काम हे सुद्धा त्याच्यामध्ये आहे. आणि उद्धव ठाकरे तर म्हणत आहेत षण्मुखानंद हॉलमधल्या सभेमध्ये महाविकास आघाडीच्या म्हणाले होते की तुम्ही कोणालाही मुख्यमंत्री करा पण नाव जाहीर करा असं त्यांचं म्हणणं. त्यांना असं वाटतंय की उद्या महाविकास आघाडीची सत्ता आली की मग काही गोंधळ नको याच्यावर, आत्ताच क्लिअर कट असावं. आणि ते म्हणते राष्ट्रवादीचा असो काँग्रेसचा असो काहीही माझं म्हणणं नाही.
पण मग त्याच्यावरनं उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्री व्हायचं आहे असा प्रचार सुरू झाला, हे फेक नॅरेटिव्ह आहे. उद्धव ठाकरेंचं म्हणणं असेल की क्लिअर कट चेहरा असेल, संजय राऊतांचं म्हणणं असेल की क्लिअर कट चेहरा असेल तर त्याचा फायदा होईल असं त्यांचं म्हणणं आहे. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्याबद्दल काही सहमती दर्शवली नाही. पण ठीक आहे, ते महाविकास आघाडी म्हणून समोर जात आहे, सामोरं जात आहे. आणि मग एकनाथ शिंदे म्हणतात की आम्ही केलेली कामं हाच आमचा चेहरा आहे म्हणतात ते शिंदे. पण सगळीकडे तुम्ही पुण्याहून मुंबईला, मुंबईहून पुण्याला जाताना एक्सप्रेस वेवरती अनेक ठिकाणी बॅनर्स दिसतील जे देवेंद्रजींचे आहेत. आता जाहिराती देवेंद्रजींच्या स्वतंत्रपणे यायला लागल्यात, म्हणजे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत. आणि यासाठी भाजप जास्त जागा 155 जास्त जागा मागतं. आणि शिंदेंना म्हणते की तुम्ही त्याग करा, अजितदादा म्हणते की त्याग करा, तुम्ही इतके दिवस तुम्ही बरंच कमावलं आहे आता त्याग करा. कमावलं आहे म्हणजे मी म्हणतोय लोकांचं प्रेम कमावलं आहे असं म्हणूया आपण. आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री बनवलं असं म्हणत आहे. आणि हे उघड उघड केवळ अमित शाह म्हणतात असं नाही, अमित शाह हे असं म्हणालेच नाही असं आज मुख्यमंत्री म्हणाले. देवेंद्रजी म्हणाले की या बातम्या कुठून आल्या ते मला माहिती नाही. आता बघा काही जण असे असतात की आपणच बातम्या सोडतात आणि मग आपल्या मित्रपक्षाला काय इशारा द्यायचा तो देतात आणि पुन्हा या बातम्या कुठून आल्या काय माहिती नाही, याच्यात काही तथ्य नाही असं म्हणायचं. ही यांची कोणाची पद्धत आहे हे आपल्याला माहिती आहे, मला काय म्हणायचं ते. त्यामुळे या लोकांच्या वक्तव्यावरती विश्वास ठेवू नका. उद्या समजा असं झालं की महायुतीचं सरकार येण्याची शक्यता निर्माण झाली की कशी स्टेटमेंट्स येतील, एकमेकाचा गळा पकडणारी, एकमेकावर टीका करणारी, म्हणजे शिंदेसेना आणि भाजप यांची लागेल, अजितदादा आणि भाजप यांची लागेल, अजितदादा आणि शिंदेसेना यांची लागेल, हाणामाऱ्या सुरू होणार आहेत त्यांच्यामध्ये. आणि आपण गेल्या 2-2.5 वर्षात जे बघितलं की शिंदेसेना विरुद्ध भाजप, त्याचप्रमाणे अजितदादा आल्यानंतर अजितदादा विरुद्ध शिंदेसेना यांची जोरात लागलेली होती. हे म्हणत होते की महाविकास आघाडीची एक 3-चाकी रिक्षा आहे, कुठेही जाते भरकटते ती, असं देवेंद्रजी म्हणत होते. मग आता तुमची 3 पक्षांची 3-चाकी रिक्षा नाही का ते विमान आहे एकदम. त्यामुळे मुख्यमंत्री पदाचे डोहाळे महाविकास आघाडीच्या लोकांना लागलेले आहेत असं जे म्हणत आहेत देवेंद्रजी किंवा एकनाथ शिंदे, त्यांच्या ठिकाणी काय त्यांच्या ठाई, त्यांचे नेतेसुद्धा, त्यांचे कार्यकर्ते नेते हे एक एक नाव आपापल्या पक्षाच्या नेत्याचं नाव पुढे करत आहेत. आणि ह्या मेसेज देण्याचा प्रकार आहे की दिल्लीहून की आता तुमच्यासाठी आम्ही खूप दिलं, रेवड्या वाटल्या तुम्हाला, लाडू दिले तुम्हाला, जिलब्या दिल्या तुम्हाला, इतके दिवस मजा केली तुम्ही, अनेक कॉन्ट्रॅक्ट्स वाटली तुम्ही, आणि सगळा मलिदा जो आहे तो एका कोणालाच मिळावा असं काय. मुख्यमंत्रीला सर्वाधिकार असतात मुख्यमंत्र्याला असं अमित शाह म्हणाल्याचं प्रसिद्ध झालं. पण बावनकुळे म्हणाले की अमित शाह काय म्हणाले मला माहीत नाही, पण माझंही असंच म्हणणं आहे की मुख्यमंत्र्याला खूप अधिकार असतो. आता याचा अर्थ बावनकुळे जेव्हा असं म्हणत आहेत अमित शाह काय म्हणाले मला माहीत नाही पण माझंही असंच मत आहे, याचा अर्थ काय आहे तुम्ही समजून चाला की अमित शहांच्या भावना ज्या आहेत त्या कदाचित बावनकुळेंच्या मार्फत या बातम्यांच्या माध्यमातून पसरल्या असते. आणि पुन्हा आम्हाला काय माहिती नाही असं म्हणायचं. अमित शहांनी त्यागाचं आवाहन केलं आहे असा मेसेज शिंदेंना दिलेला आहे, अजितदादांनी दिलेला आहे, म्हणजे तुम्ही तुमच्या मर्यादेत राहा. एका चित्रपटात आहे ना वाक्य चड्डीत राहा म्हणून, म्हणजे जास्त शहाणपणा करू नका तुम्ही, तुमचे छोटे पक्ष आहेत लहानसान आमच्या पुढे, आणि पुन्हा आमच्यावरतीच तुम्ही आवाज चढून बोलता हेच चालणार नाही, खपवून घेतलं जाणार नाही तर तुम्हाला हाकलून लावू आम्ही आणि आम्ही सत्तेत बसू असा हा इशारा दिलेला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदाचे डोहाळे हे महायुतीतल्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांना लागलेले आहेतच. कारण देवेंद्रजी म्हणतील 5 वर्ष मी मुख्यमंत्रीपदापासून जास्त जागा आहेत आमच्या पण मुकलो, दादा म्हणतील की किती वेळ मी उपमुख्यमंत्री राहणार,
आणि आलो ना तुमच्या माझी मी आल्यामुळे तुमचं आणखीन सशक्त झालं ना सरकार. शिंदे म्हणतील की बघा खोके द्या किंवा काही द्या दिले असते आणि आम्ही आलोच नसतो तर तुमचं हे सरकार होऊ शकलं नसतं. मग उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी राहिले असते, त्यामुळे माझ्यामुळे सगळं घडलेलं आहे, त्यामुळे मलाच मुख्यमंत्री करा आणि मीच जे काही 2-2.5 वर्षात केले ते मीच केलेलं आहे. म्हणजे यांच्यामध्ये हाणामाऱ्या लागलेल्या आहे. आता ज्यावेळी निकाल लागतील तेव्हा प्रत्यक्ष हाणामारीचं स्वरूप किती घनघोर संघर्षात होईल ते बघूया आपण. आता इथेच थांबतो. नमस्कार.